चलिए। मेरी आवाज ही पहचान है, हे गाणं सुद्धा त्यांच्या वाट्याला यावं, त्यांनी ते गावं आणि इतकं प्रसिद्ध करावं की आज त्या गेल्यात ही बातमी कळल्यानंतर पहिले हेच चार शब्द आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहेत, आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहेत की मेरी आवाज ही पहचान है। त्या काय ठेवून गेल्यात पाठी, तर त्यांचा आवाज, त्यांच्या आवाजाचं लेणं देणं ते आपल्यापर्यंत ठेवून गेल्यात। शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट्स आल्यानंतर वातावरण अधिक गंभीर बनलं। संजय राऊत खासदार यांचं ट्वीट आपण बघतोय, सरस्वती एक युग संपलं, एक सूर्य एक चंद्र एकच लता, तेरे बिना भी क्या जीना। लता मंगेशकर अमर आहेत, संजय राऊतांनी हे ट्वीट केलं आणि त्यानंतर अधिकाधिक वातावरण तणावपूर्ण बनलं याकरता, कारण आता ती बातमी येणार, अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला ही बातमी ऐकावी लागणार जी आपल्या कुणालाच ऐकायची नाही आहे। लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, आता यापुढे नवनवी त्यांची गाणी ऐकता येणार नाहीत, त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये बघता येणार नाही, हे दुःख खूप वेगळं आहे। स्वर जड होत आहेत, सांगताना त्रास होतोय। आज एका पाठोपाठ एक त्यांची गायलेली गाणी, त्यांचा आवाज कानात रुंजी घालतोय। प्रत्यक्ष भेटायची संधी विरळाच आली असेल, पण या क्षेत्रातल्या अनेकांकडून त्यांच्याविषयी इतकं भरभरून ऐकलंय की आज त्या सगळ्या आठवणी दाटून येत आहेत। आपण त्यांना गाणं कुकिळा म्हणून ओळखतो, गानसम्राज्ञी म्हणून ओळखतो। लता मंगेशकर हे नाव घेतल्यानंतर त्यांचं जुन्या काळातलं दोन वेण्यांचं रूप, कधी भपका साडीचं नाही, अत्यंत सोजवळ साधं असं त्यांचं रूप आपल्या समोर उभं राहतं जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो। गायक संगीतकार सलील कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सलील जी, आम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की ही बातमी येऊ नये आणि तीच बातमी आली आहे, आज कंठ पण दाटून येतोय, काय विचारायचं तुम्हाला, तुमच्याशी काय बोलायचं, तुम्ही कशा भावना व्यक्त करू शकाल सलील जी? खरं तर नाहीच करू शकत आहे, म्हणजे प्रतिक्रियेच्या पलीकडचाच प्रसंग आहे हा। मला असं वाटत नाही की आपल्या कोणाच्या आयुष्यात इतका अवघड प्रसंग येईल अशी आपण कल्पनाच केलेली नसते, कारण निसर्ग, वय, मेडिसिन या सगळ्याच्या पलीकडे आपल्यासाठी काही व्यक्तिमत्व असतात। आणि म्हणजे मला तर असं वाटतं की तू असं सगळंच एकदम रिकामच दिसतंय आता, अवकाशच अख्खं। तर म्हणजे पूर्ण ब्लँक आणि पूर्ण शून्य। द सॅड डिमाइस ऑफ लता मंगेशकर दीदी दिस मॉर्निंग ॲट 8:12 has died because of multi-organ failure after more than 28 days of hospitalization post her COVID. आज सुबह 8:12 पे हमारी दीदी का निधन हो गया है। वो मल्टी ऑर्गन फेलियर के कारण नहीं रही हैं, उन्हें 28 दिनों के ऊपर हो गया है कोविड डायग्नोसिस। मेडिकल बुलेटिन आता सुरू होतं। जे डॉक्टर लता दीदींवर उपचार करत होते त्यांनीच ही प्रतिक्रिया दिली आहे, माहिती दिली आहे किंबहुना की 8:12 आज सकाळी लता दीदींची प्राणज्योत मालवली। आधी त्यांना कोरोना झाला त्यामुळे त्या 28 दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेत होता, त्यानंतर त्यांना न्युमोनियासुद्धा झालेला होता आणि एक एक त्यांचा अवयव
निकामी होत गेल्यामुळे आज सकाळी 8:12 त्यांची प्राणज्योत मालवलेली अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. मेडिकल बुलेटिन त्यांचं निघालं ब्रिज कँडी रुग्णालयाच्या बाहेरूनच. त्यांच्या डॉक्टर्सनी जे काल आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधत होते, आपल्याला अपडेट देत होते, मेडिकल बुलेटिन दर काही तासांनी निघत होतं. रात्री उशिरापर्यंत आपल्याला हेही कळलं होतं की त्यांची प्रकृती थोडी स्थिर आहे. आज सकाळी पहिल्या सत्रात हेही कळत होतं की हळूहळू त्या प्रतिसाद देत आहेत. गायक सलील कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सलीलजी, मला क्षमा करा, मेडिकल बुलेटिन निघालं आणि अधिकृतपणे नेमकी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की 8:12 मल्टिपल ऑर्गन त्यांचे फेल्युअर झाले आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी स्पष्ट झाली. सलीलजी, काय भावना व्यक्त कराल? खरं तर काय म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाहीयेत आणि काय बोलणार असं आहे ना की ह्याच्यावर काय प्रतिक्रिया. आपल्या सगळ्यांसाठी असं झालं की सगळं एकदम रिकामत, आपण सगळेजण एकदम पोरके झाल्याचं फिलिंग आहे. अख्खं म्युझिकच. आणि सलीलजी, अशा व्यक्तिमत्वांबाबतीत आपण अनेकदा असा विचार करतो की हा हे तर जाऊच शकत नाहीत, हे आपल्याला सोडून कधीच जाणार नाहीत, आपण आयुष्यभर त्यांचा आवाज असाच ऐकत राहणार आहोत, त्यांना भेटू शकणार. म्हणजे तुम्ही लोक तर त्यांना जवळून भेटू सुद्धा शकता अनेकदा, तर आमच्यासाठी ते तुलनेनं कमी. म्हणजे कार्यक्रम असेल किंवा एखादी मुलाखत असेल तर आम्ही त्यांना भेटू शकतो. तुम्ही तर इतके जवळचे की तुम्ही कधीही त्यांना भेटू शकणार आहे. अशा वेळेला भावना व्यक्त करणं खरंच कठीण होतं. आणि म्हणजे अगदी काल रात्रीपर्यंत मला पण खूप जण फोन करत होते की तुम्हाला काय वाटतं. तर मला एक सतत त्यांचा भक्त म्हणून मी म्हणतो की नाही नाही, त्या थोड्याशा गंभीर आहेत पण त्या नक्की रिकव्हर होतील. तर हे ना म्हणजे ऍक्सेप्ट करणंच खूप अवघड होतंय. आपण म्हणतो की ती तसं ते वाटतं, म्हणजे आता पण मला टेलिव्हिजनवर बघताना त्यांचं निधन हे वाक्य वाचणं ऍक्सेप्ट होत नाहीये मनाला. हो, खरंय खरंय. मी पण सुरुवातीला ही बातमी द्यायची म्हटल्यावरच मला असं वाटलं की हे वाक्य कसं काय उच्चारायचं किंवा असं म्हणायचं कसं काय लता दिदींबद्दल. आणि म्हणजे आपण म्हणतो 70 वर्ष 75 वर्ष, तर मला तर असं वाटतं की हा देवळातला देवच आहे माझ्या. हा कसा जाऊ शकतो इकडे तिकडे? हा नाही जाऊ शकत. खूप खूप अवघड आहे. याच्यानंतर तुम्हाला त्यांचं कुठलं गाणं आठवतंय सलीलजी? कारण मला ही बातमी कळल्या किंवा ऐकल्या असं वाटलं की मेरी आवाज ही पहचान है. म्हणजे काय ते ठेवून गेल्यात आपल्या सगळ्यांकडे, तर त्यांचा आवाज ठेवून गेल्या त्या आपल्याकडे. म्हणजे अनेक लोक घडली आहेत त्यांचा नुसता आवाज ऐकून. नक्कीच. आणि म्हणजे 2013 ते माझ्यासाठी तो योग आला की त्यांनी माझं गाणं गायलं, तर मला अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही की ते त्यांनी जेव्हा ते आता विसाव्याचे क्षण गायलं, तर मला आता ते गाणं कसं मी ऐकणार? आता विसाव्याचे क्षण ऐकताना मला ते इतकं आठवतं, तिथे रेकॉर्डिंग, त्यांची रिहर्सल. आणि लहानपणापासून मला असं वाटतं की आपला एक दिवस एक क्षण असा गेलेला नाही की त्यांचा आवाज आपल्या अवतीभोवती नाहीये. तो आवाज राहील, पण मला असं वाटतं ना अशा कुठल्याही प्रकारचं समजावणं पण पुरत नाही की आवाज राहतोच, गाणी राहतातच, गाणी आपल्याबरोबर राहतीलच. हे सगळं इतरांच्या बाबतीत आपण पटवून घेऊ शकतो, पण दिदींच्या बाबतीत असं कुठलंही समजावणारं वाक्य पण कोणी बोलू नये असं मला वाटतं आता माझ्याशी की नाही रे आवाज राहीलच, गाणी आपण ऐकूच. नाही, त्याच हव्यात. हो, अगदी अगदी अगदी. सलीलजी, पण तुमचा त्यांच्याशी संवाद संपर्क आला असेल पहिल्यांदा, तेव्हा व्यक्ती म्हणून किंवा त्यांच्याविषयी जसं आपण सगळे पूर्वी ऐकायचो जेव्हा त्या भेटलेल्या किंवा बोललेल्या नसतील तेव्हा ऐकायचो की खूप छान आहेत त्या बोलायला, एकदम डाऊन टू अर्थ आहेत त्या, कधी लता मंगेशकर या नावाविषयी किंवा ते नाव आहे त्यांचं आणि त्यांचं एवढं व्यक्तिमत्व अशा त्या कधीच वागल्या नाहीत कुणाशीच. तर तुमचा पहिला त्यांच्याशी भेटीचा अनुभव कसा होता? मी त्यांचा म्हणजे एक चाहता म्हणून, एक भक्त म्हणून असं नुसतं नमस्कार करायला अनेकदा भेटलो, पण जेव्हा गाणं करण्यासाठी रिहर्सलला म्हणून गेलो तेव्हा ऍक्च्युली त्या समोर आल्यावर मला असं वाटलं की नको, म्हणजे मला नाही जमणार, मी कसं या व्यक्तीच्या शेजारी बसू. आणि त्या इतक्या सहज होत्या की कसे आलात तुम्ही, मुलं कशी आहेत. तर ते जे असतं ना की मला त्यांच्याकडे बघितलं की त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या गाण्यांच्या अशा पर्वतरांगा दिसतायच्या. मला खरं तर त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं शक्य होत नाही, कारण इतकं रोजचा विषय आहे माझ्या. कुठल्याही माझ्या काय भारतातला कुठलाही माणूस संगीताविषयी बोलताना दिदींचा उल्लेख रोज येतो,
मग ते शिकवताना असो गाताना असो तो असं तो उल्लेखाचा भूतकाळात कसा करायचा. मी जसं म्हटलं की नकोच हे यांच्या बाबतीत नाही तो नाही. खऱ्या सगळ्यांच्या भावना आज अशाच आहेत सहीलजी, पण तुमच्या सगळ्यांचं किंवा तुमचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन वेगळं असणार, कारण तुम्ही गायक संगीतकार आहात, त्या इतक्या स्वतः मोठ्या होत्या, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने गाण्यामधून किंवा शब्दांमधून जर आज त्यांच्यासाठी भावना व्यक्त करायच्या तर त्या कशा कराल? कुठले शब्द तुम्हाला आठवत आहेत आत्ता? मला खरं सांगू, एरवी आपण लेख लिहिणं, क्राफ्ट करणं, चांगली ओळ सुचणं याच्या पलीकडे जाऊन मी आज उपाय. मला मला गाणी त्यांची मेरी आवाजी पहचान आहे किंवा असं ना, मला खरं तर मी म्हणलं ना की असे कुठलीही की त्यांचं गाणं आपल्याबरोबर राहीलच, की ओळ म्हणजे त्यांची आठवण राहील, असं मी आजपर्यंत आपण अनेकांविषयी लिहिलं असेल, बोललो असेल, पण लता दिदींविषयी असं काहीतरी बोलावं किंवा बोलायची वेळ येईल असं आपण इमॅजिन, जसं मगाशी तुम्ही म्हणलात की ही बातमी द्यावी लागेल असंच कधी वाटलं नव्हतं, तसं आहे की ते ना हे वाक्य कसं तोंडून आपण वाक्य काढायचं हे की त्यांची. तर मला सलीलजी खरंच ही गोष्ट कठीण आहे. आज आत्ता ही बातमी आल्यानंतर लगेच असं काहीतरी सुचणं वाटणं किंवा काय बोलावं हे सांगणं हे कठीण आहे, पण तरी तुम्ही बोललात आणि भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल आभार. नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या